आणि आताच्या घडीची मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे. गृहमंत्र्यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी तुमच्या समोर केली होती का असा सवाल हायकोर्टानं याचिकाकर्ते परमबीर सिंह यांना केलेला आहे. केवळ ऐकीव गोष्टींवर केलेले हे आरोप असल्याचं भासत असल्याचं हायकोर्टानं यावेळी म्हटलंय. याबाबत पुरावे नसल्याची सुद्धा बाब हायकोर्टानं अधोरेखित केली आहे. तुमच्या ऑफिसर्सनी तुम्हाला तोंडी माहिती दिली मात्र तुमच्याकडे याचे काहीही पुरावे नाहीत असं हायकोर्ट म्हणालंय. आपण पाहतोय आताच्या घडीची मोठी बातमी. परमबीर सिंह यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे. या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सूरज सावंत. सूरज, काय महत्त्वाची अपडेट आहे आपल्याकडे? नक्कीच, जे गृहमंत्र्यांवर जे आरोप करण्यात आले होते, परमबीर सिंह यांनी ते आरोप केले होते, हे सुप्रीम कोर्टात देखील प्रकरण गेलं होतं. मात्र सुप्रीम कोर्टातून पुन्हा ते प्रकरण जे आहे ते हायकोर्टात आले होतं आणि यामध्येच आता परमबीर सिंह यांच्या याचिकेवर जी आहे ती सुनावणी करण्यात आलेली आहे. तुमच्या ऑफिसर्सनी तुम्हाला तोंडी माहिती दिली होती मात्र तुमच्याकडे काही पुरावे नाही आहेत असं हायकोर्टाने परमबीर यांना बजावलेलं आहे. त्याचबरोबर याचिकेवर राज्य सरकारचा देखील युक्तिवाद सुरू होता. त्याचबरोबर व्हीटीएम कार्ड खेळू पाहत आहे असं देखील म्हटलेलं आहे आणि याचिका दाखल करताना वैयक्तिक स्वार्थ स्पष्टपणे दिसतो हा सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे तो या ठिकाणी अधोरेखित केला करताना दिसत आहे. त्याचबरोबर याचिका दाखल होऊ शकत नाही असं देखील म्हणण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर कुठलीही तक्रार नाही आहे त्यामुळे नुसत्या याचिकेवर कसा तपास करायचा असा देखील प्रश्न कुठेतरी हा जो आहे तो उपस्थित करण्यात आलेला आहे. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण लक्षात घेता की या संपूर्ण प्रकरणात जो आरोप करण्यात आलेले आहे ते कुठेतरी आता फेटाळल्याचे दिसतंय आतापर्यंत तरी. धन्यवाद सूरज आपण दिलेल्या या माहितीबद्दल. तर आपण पाहतोय परमबीर सिंह यांनी केलेल्या याचिकेवर मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे आणि यातून कुठेतरी अनिल देशमुख यांना थोडासा दिलासा मिळाल्याचं दिसतंय.